हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. C4 प्लांट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच लेक्चर बाळांनो इझी सुद्धा आहे. खूप खूप इझी पॉईंट आहे. अगदी साधी तुम्हाला सायकल आहे एकदम छोटीशी, त्याच्यामधून एखादा क्वेश्चन येतो तो पण सोपा असतो. सो व्यवस्थित लेक्चर आहे का, एंडपर्यंत लेक्चर आहे का, लेक्चर्स व्यवस्थित समजलं तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. मग आता वेळ न घालवता आपण सुरू करूयात C4 प्लांट. C4 प्लांट बघण्याच्या अगोदर आपण काय बघितले बाळांनो, C3 प्लांट म्हणजे जे प्लांट्स केल्विन सायकल काय करत असतात, फॉलो करतात, त्यांना आपण C3 प्लांट म्हणतो. बघा C3 प्लांटबद्दल माझा एक पॉईंट सांगायचा राहून गेला होता, तो काय आहे C3 सायकल. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं बघा, फोटो रेस्पिरेशन. काय बघितलं होतं, फोटो रेस्पिरेशन. फोटो रेस्पिरेशन इन डिटेल आपण बघितलं आहे, सकाळीच मी ते लेक्चर सुद्धा अपलोड केलं आहे. फोटो रेस्पिरेशनलाच फोटोसिंथेटिक कार्बन ऑक्सिडेशन, फोटोसिंथेटिक कार्बन ऑक्सिडेशन सायकल असं म्हणतात. लक्षात ठेवा, कार्बन ऑक्सिडेशन, कारण याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिजनेशन होतं आहे, बरोबर की नाही. ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिजनेशन होतं कार्बोक्झिलेशनच्या ऐवजी. सो फोटोसिंथेटिक कार्बन ऑक्सिडेशन सायकल असं म्हटलं जातं. आणि ही काय करते, फोटो ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून प्लांटला काय करते, प्रोटेक्ट करणार आहे. काय फोटो रेस्पिरेशन, तर तेवढा पॉईंट राहिला होता तो व्यवस्थित कव्हर करून घ्या. बाकी सगळं त्याच्यामधलं कव्हर झालं आहे. आता आपल्याला C4 प्लांट बघायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की रुबिस्को हे काय करतं बाळांनो, आपल्याकडं कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करणार आहे, रिसीव करणार आहे किंवा बेसिकली ॲब्झॉर्ब करणार आहे. बट काही प्लांटमध्ये कार्बन डायऑक्साईड हा डायरेक्टली तुमच्या रुबिस्को किंवा याला काय म्हणतात, RUBP किंवा RUDP कार्बोक्झिलेज म्हणतात, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. तर हे डायरेक्टली तुमच्या किंवा हे तुमच्या कार्बन डायऑक्साईडला डायरेक्टली काय करत नाही, ॲब्झॉर्ब करत नाही. त्यावेळी मग प्लांट्स काय करतात, अनादर पाथवे फॉलो करतात. जेव्हा कार्बन आपल्याला माहिती आहे रुबिस्को हे थर्मोलेबल आहे, तर थर्मोलेबल म्हणजे प्रॉपर टेम्परेचर लागतं, खूप कमी टेम्परेचरमध्ये ते काय होत नाही, ॲक्टिव्ह होत नाही. मग आणि कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कसं लागतं, याला जास्त लागतं. पण ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्यावेळी प्लांट काय करतात, अनादर पाथवे फॉलो करतात. आणि तो म्हणजे काय आहे, C4 पाथवे. ठीक आहे, मग फर्स्ट टेबल याला C4 पाथवे का म्हणायचं आहे किंवा C4 प्लांट्स का म्हणायचं आहे या प्लांट्सला, तर हे काय करत असतात C4 पाथवे. मग आता याच्यामध्ये ही जी सायकल आहे, हे प्लांट जो पाथवे फॉलो करतात त्याचं फर्स्ट टेबल कंपाऊंड काय आहे, 4 कार्बनवालं. आपल्याला C3 माहिती आहे 3 कार्बन कंपाऊंड आपल्याकडं होतं, आणि ते कुठलं होतं बाळांनो, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड C3 होतं. याच्यामध्ये जे आहे ते कुठलं आहे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, आणि ते कसं आहे, 4 कार्बन कंपाऊंड. म्हणून याला C4 पाथवे म्हटलं जातं. आणि हे केमिकली कसं आहे, डायकार्बोक्झिलिक ॲसिड आहे, म्हणून डायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता हे जे C4 प्लांट्स आहेत, हे C4 प्लांट कुठले आहेत किंवा कुणाला म्हणायचं C4 प्लांट, मग त्याच्यामध्ये मेज आहे, SKN मी शॉर्टमध्ये लिहिले, SKN म्हणजे शुगर केन आहे, ऊस तुमचा, जवार आहे, ॲमॅरॅन्थस म्हणजे माठाची भाजी वगैरे तुम्ही जे म्हणता ते ॲमॅरॅन्थस. तर हे चार नावं चारच्या चार पाठच करायची, याच्यावरती ऑलरेडी एक प्रश्न येऊन गेले, अजून येऊ शकतो. तर C4 हे जे प्लांट्स आहेत ते काय करतात, C4 पाथवे तुमचा काय करत असतात, फॉलो करतात. हा C4 पाथवे म्हणजे याच्यामध्ये 4 कार्बनवालं कंपाऊंड तयार होणार आहे, म्हणून यांना काय म्हणायचं आहे, C4 प्लांट्स म्हणायचं आहे. आता याच्यामध्ये सायंटिस्टची नावं आहेत जी महत्त्वाची आहेत. आता यातला जो फर्स्ट सायंटिस्ट आहे कुठला आहे, HP कोळशाक. यांनी काय केलं, शुगर केनमध्ये फर्स्ट टाईम त्यांनी काय केलं, हे अल्टरनेट पाथवेचा शोध लावला. फर्स्ट टाईम कुठलं प्लांट याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, या सायंटिस्टने C4 पाथवेचा शोध कुठल्या प्लांटमध्ये लावला, तर शुगर केनमध्ये लावला, ते लक्षात ठेवा. आता MDH अँड CR स्लॅक यांनी काय केलं, ह्याची कंटिन्यू सिरीज, जी तुमची रिॲक्शनची एन्टायर सिरीज आहे, कम्प्लीट सिरीज, एन्टायर जी सिरीज आहे ती आपल्याला कंटिन्यू करून दिली. आणि म्हणून यांना हॅच अँड स्लॅक पाथवे किंवा HSK पाथवे असं म्हटलं जातं. हे तर झालं बेसिक. आता आपल्याला याच्यावरचं बघायचं आहे क्रॅन्स ॲनाटॉमी. क्रॅन्स म्हणजे काय असतं, रिथ किंवा नेकलेस, बरोबर. मग याच्यामध्ये आता मी बुकमध्ये तुम्हाला दाखवते क्रॅन्स ॲनाटॉमी, व्यवस्थित समजून घ्या. आणि लगेच आपल्याला तुमचं C4 पाथवेचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा बघायचं आहे. आता बघूयात आपल्याला काय बघायचं हे TS ऑफ लीप शोईंग क्रॅन्स ॲनाटॉमी, हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा हे तुमचं लीपचं काय TS आहे, बरोबर की नाही. मग हे तुमचं अपर एपिडर्मिस असणार आहे, खाली लोअर एपिडर्मिस, टोमॅटल ओपनिंग दिसते तुम्हाला इथं. आणि हे सगळं तुमचं काय आहे, यातला सगळा हा आहे तो मेसोफिल आहे, आणि यातला काय आहे बंडल शीत. आता याच्या आतमध्ये सगळ्यात आतमध्ये काय दिसतंय बाळांनो तुम्हाला, व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलेम आणि फ्लोएम असणार आहे. आणि त्याच्या भोवतीचा जो नेकलेस आहे, जो रीत आहे, बरोबर की नाही, तर तो काय आहे बंडल शीत सेल्स. आणि
याच्यामध्ये बघा दिले ग्रॅनल क्लोरोप्लास्ट आणि अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हे जे मेसोफिल सेल्स आहेत ह्या कशा आहेत, होमोजिनस आहे, म्हणजे याच्यामध्ये पॅलिसेड आणि स्पॉन्जी टिश्यू असं वेगळं डिफरन्शिएशन झालेलं नाही कुणामध्ये, तुमच्या मेसोफिल सेलमध्ये, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मात्र झाले, आता याच्यामध्ये दिसतोय बघा तुम्हाला हा सगळा ग्रीन कलर आहे म्हणजे तुमचा जो मेसोफिल सेल्स आहेत त्या कशा आहेत, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट, म्हणजे याच्यामधला जो क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये ग्रॅना आहे. आणि त्याच्यानंतर ज्या बंडलशीत सेल्स आहेत, ज्या नेकलेस टाईप तुमच्या झायलेम फ्लोएम म्हणजे वॅस्क्युलर बंडलच्या अराउंड आहेत, यांच्यामध्ये अग्रॅनल क्लोरोप्लास्ट म्हटलं, व्हाईट कलर दिसतोय तुम्हाला, याचे नंबर बघा. आता याच्यामध्ये बघा क्लोरोप्लास्ट कसं आहे, बघा जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे आणि हे कसं आहे, मोठं आहे. आणि याच्यामधला क्लोरोप्लास्ट बघा छोटे 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 आहेत आणि जास्त नंबरमध्ये आहेत, आणि याच्यामध्ये कसे आहेत, मोठे आहेत दोन आणि कमी नंबरमध्ये. तर हा फरक तुमच्या व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे, म्हणजे हे जे तुमचं क्लोरोप्लास्ट आहे सी फोर प्लांटमध्ये, हे तुमचं ग्रॅनल क्लोरोप्लास्ट आणि हे तुमचं अग्रॅनल, लार्ज साईज आहे, स्मॉल इन नंबर आहेत, इथं स्मॉल इन साईज आणि लार्ज इन नंबर आहेत. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हे तुमचं डिफरन्शिएशन जास्त, म्हणजे तुम्हाला हे काय म्हणते काय आहे याच्यामध्ये वर्ड बघा, डायमॉर्फिझम इन सी फोर प्लांट, याचा जो क्लोरोप्लास्ट आहे तो डायमॉर्फिझम म्हणजे अगदी वेगळा, दोन्हींचा पूर्णपणे वेगवेगळा तुम्हाला ओळखायला येतो. तर हे आहे डायमॉर्फिझम इन क्लोरोप्लास्ट आणि हा सी फोर प्लांट्समध्ये असतो. आता याच्यामध्ये दोन एन्झाईम्स तुमच्या खूप महत्त्वाची लक्षात राहिली पाहिजेत, पेप कार्बॉक्झिलेज नावाचं जे एन्झाईम असतं ते तुमच्या मेसोफिल सेलमध्ये म्हणजे या ग्रीन सेलमध्ये असणार आहेत, ग्रॅनल सेलमध्ये असणार आहे. आणि जे तुमचं आर यू डी पी किंवा आर यू बी पी कार्बॉक्झिलेज म्हणजे आपण ज्याला रुबिस्को म्हणतो, आपण सी थ्रीमध्ये सुद्धा ते बघितले, तर ते कुठं असतं, तुमच्या ह्या बंडलशीत क्लोरोप्लास्टमध्ये असतं. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मग हे झालं क्रॅन्स अनाटॉमी. आता आपल्याला सी फोर पाथवे बघायचा आहे, मग याच्यामध्ये या सेल्समध्ये नक्की काय होतं आणि या सेल्समध्ये नक्की काय होतं हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे, त्याच्यासाठी मी त्याची डायग्रॅम दाखवते. तर आता हे आहे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सी फोर पाथवे, ठीक आहे. हे आता आपल्याला बघायचं, याच्यामध्ये दोन सेल्स आहेत, एक तुमच्या मेसोफिल सेल ज्या आता बघितलेल्या आपण ग्रीनवाल्या क्लोरोप्लास्ट ग्रॅना असणाऱ्या, आणि दुसऱ्या कुठल्याच संघ बंडलशीत सेल क्लोरोप्लास्ट म्हणजे अग्रॅनल ज्या आपण व्हाईट बघितल्या होत्या. या दोघांमध्ये दोन फेजमध्ये तुमचं इथं काय होणार आहे, सी फोर पाथवे किंवा एच एस के पाथवे हो कम्प्लीट होत असतो. मग त्याच्यामधला आपल्याला सुरुवातीला मेसोफिल सेलमधल्या रिएक्शन बघायच्या कुठून काय होतं, मग परत क्लोरोप्लास्ट कुठला आहे, अग्रॅनल म्हणजे बंडलशीत सेलमध्ये, आणि परत याच्यामध्ये काय, हे सगळं आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. मग आता बघा हा जो ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आहे हा कोण ॲक्सेप्ट करतं, सुरुवातीला फॉस्पो इनॉल पायरुविक ॲसिड, हे काय करणार आहे, स्टोमॅटामधून आलेल्या कार्बन डायऑक्साईड काय करेल, ॲक्सेप्ट करेल. आता ॲडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड झाले म्हणजे प्रोसेस कुठली झाली, कार्बॉक्झिलेशन. मग हे काय आहे तुमचं, फर्स्ट कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन म्हणजे कार्बॉक्झिलेशन, पहिली प्रोसेस आहे कार्बॉक्झिलेशन. नावामध्ये लक्षात ठेवा बघा बाळांनो, कार्बॉक्झिलेशन ॲडिशन, ॲडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बॉक्झिलेशन असणार आहे, बरोबर की नाही. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कार्बॉक्झिलेशन झालं, फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिडमध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स झाल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड मिळालं. काय झालं, हे पेपा काय झालं, कार्बॉक्झिलेट झालं आणि त्याचं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. बघा आता हा फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड तीन कार्बनवाला आणि कार्बन डायऑक्साईडमधून आलेला एक कार्बन, असे तुम्हाला किती मिळाले, चार कार्बनवाला ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड मिळाला. मग काय येईल तुमची रिॲक्शन, पेपा प्लस सी ओ टू प्लस एच टू ओ, याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूलसुद्धा ॲड होतो आणि काय मिळालं तुम्हाला, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. आता या ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं रिडक्शन म्हणजे पहिली स्टेप तर आपण काय बघितली, कार्बॉक्झिलेशन, म्हणजे फर्स्ट सी ओ टू काय झालं इथं, फिक्सेशन झालं फर्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला बघायची रिडक्शन. आता या रिडक्शनमध्ये काय होतं, रिडक्शन म्हणजे काय असणार आहे बाळांनो, ॲडिशन ऑफ हायड्रोजन काय असणार आहे तुम्हाला, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, ॲडिशन ऑफ एच टू असणार आहे. मग आता हे कुणामध्ये होतं आहे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये ह्या एन ए डी पी एच टूमधला एच टू आतमध्ये आला आणि याचं झालं मॅलिक ॲसिड. काय झालं, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड काय झालं, रिड्यूस झाला, याच्यामध्ये हा रिड्यूस झाला, याचं रिडक्शन झालं कारण याने हायड्रोजन घेतला, बरोबर की नाही. कुणाकडून घेतला, एन ए डी पी एच टूकडून घेतला आणि उरला काय, एन ए डी पी, तो रिमूव्ह झाला. आणि इथं एन्झाईम काय लक्षात ठेवायचं आहे, मॅलेट डिहायड्रोजिनेज, मॅलेट डिहायड्रोजिनेज. आता हे मॅलेट डिहायड्रोजिनेज का बाळांनो, कारण बघा लक्षात कसं ठेवायचं, डिहायड्रोजिनेशन झालंय कुणाचं, एन ए डी पी एच टूचं, आणि तयार काय झालंय, मॅलिक ॲसिड. मॅलिक ॲसिड म्हणजेच तुमचा असतो मॅलेट, पायरुविक ॲसिड म्हणजे पायरुवेट, तसं मॅलिक ॲसिड म्हणजे मॅलेट असतो. तर इथं तुम्हाला मिळालाय फायनली फोर कार्बनवाला मॅलिक ॲसिड किंवा मॅलेट मिळाला. एन्झाईम काय, मॅलेट डिहायड्रोजिनेज. आता याला अजून एक केस आहे बाळांनो, जर हे काय आहे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड प्लस हे एन ए डी पी एच टू, तर तसंच राहणार आहे,
NADPH2 प्लस इथं जर काय असला अमोनिया प्रेझेंट असला तर याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बाळांनो ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये होतं कशामध्ये होतं ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये हे लक्षात ठेवा आणि याच्यामधून NADP आणि H2O निघून जातो आणि इथं मात्र मग जर असं असेल अमोनिया जर याच्यामध्ये आला तर इथं एन्झाईम असतं ट्रान्स ॲमिनेज तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा कुठलं असणारं एन्झाईम इथं ट्रान्स ॲमिनेज हे झालं मॅलिक ॲसिड मिळालं आता हे कुठं झालं तुमच्या मेसोफिल सेलमध्ये झालं आता काय आला हा मॅलिक ॲसिड कुठे एंटर करणार आहे बंडल शीत सेलमध्ये मग अशी आपण बघितलेलं आतमधले सेल आता इथं याचं काय होतं आहे बाळांनो पार्ट सेकंड आता हा काय झाला तुमचा पार्ट फर्स्ट झाला बरोबर आणि आता आपल्याला काय बघायचं आहे पार्ट सेकंड म्हणजे बंडल शीत सेलमधले रिडक्शन किंवा रिॲक्शन्स असणार आहेत तर याच्यामध्ये काय आहे पहिलं डीकार्बोक्झिलेशन याच्यामध्ये होणार आहे आता डीकार्बोक्झिलेशन कुणाचं होतं आहे सांगा मॅलिक ॲसिडचं डीकार्बोक्झिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड निघून गेला कार्बोक्झिलेशन म्हणजे ॲडिशन होणार आहे इथं डीकार्बोक्झिलेशन म्हणजे निघून जाणार आहे हा निघून गेला की काय काय तयार होतं सांगा पायरुविक ॲसिड काय होणार आहे याच्यामध्ये पायरुविक ॲसिड तयार होतो कार्बन डायऑक्साईड होतो आणि इथं काय होतं आहे डीकार्बोक्झिलेशन म्हणजेच काय असतं रे बाळांनो कार्बन डायऑक्साईड तुमचा निघून जातो आता याच्याचबरोबर याच्यामध्ये काय होतं आहे बघा हायड्रोजनसुद्धा काय होतो रिमूव्ह होतो हायड्रोजन जो रिमूव्ह झाला आहे तो कोणी घेतला NADPने घेतला आणि काय तयार होतो तुमचा NADPH2 इथं काय होतो NADPH2 तयार होतो म्हणजे याच्यामध्ये काय काय येणार आहे सांगा कशी रिॲक्शन येईल याची मॅलेट प्लस NADP एन्झाईम काय येणार आहे मॅलेट डिहायड्रोजिनेज आणि काय तयार होणार आहे याच्यामधून मॅलेट प्लस NADP परत काय होणार आहे पायरुविक ॲसिड तयार झालं पायरुविक ॲसिड प्लस तुमचा कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे आणि इथं जसं आपण बघितलं काय होणार आहे NADPH2 हे तयार होणार आहे आणि एन्झाईम तुमचं आहे मॅलेट डिहायड्रोजिनेज आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पायरुविक ॲसिड हे कसं असतं 3 कार्बन कंपाऊंडवालं असतं म्हणजे मॅलिक ॲसिड 4 कार्बनवाला आहे आणि इथून एक कार्बन डायऑक्साईड निघून गेला म्हणून पायरुविक ॲसिड तुमचा 3 कार्बनवाला राहिला हे तर सगळ्यांना माहिती आहे आता हा इथं येऊन थांबला आता इथं हे हा जो काय आहे कार्बन डायऑक्साईड आहे याचं काय होणार आहे फिक्सेशन सेकंड CO2 फिक्सेशन हे कुठं हा कुठं एंटर करणार आहे केल्विन सायकलमध्ये आणि केल्विन सायकलमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे मग काय होणार आहे कार्बन डायऑक्साईड मग याच्यामध्ये काय होणार आहे RUBPने तो ॲक्सेप्ट केला RUBP 5 कार्बनवाला प्लस CO2 मग त्याच्यामध्ये 3 कार्बनवाला मग ते अनस्टेबल किटो ॲसिड हे सगळं तुम्हाला माहिती आहे फायनली कार्बोहायड्रेट्स तयार होतात आपण केल्विन सायकल इन डिटेल बघितली त्याचं डिस्कशन इथं नको आहे आता बरोबर नाही मग आता ह्याचं पायरुविक ॲसिड काय होतो मग परत एकदा कुठं जातो मेसोफिल सेलमध्ये जातो आणि मेसोफिल सेलमध्ये याचं काय होतं आहे सांगा फॉस्फोरिलेशन कारण ATP बघा काय होणार आहे ATP ॲड होतो आहे कुठं पायरुविक ॲसिड प्लस काय होणार आहे ATP आणि मग काय मिळणार आहे तुम्हाला इथं फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड प्लस काय होणार आहे तुमचा काय मिळेल सांगा ATP गेला मग त्याच्यातून इनऑर्गॅनिक फॉस्फेट याच्यामध्ये ॲड झाला पायरुविक ॲसिडमध्ये म्हणून ADP राहिला तर हे तुमची रिॲक्शन असणार आहे मेसोफिल सेलमध्ये पायरुविक ॲसिडचं फॉस्फोरिलेशन होतं आहे आणि फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड जो 3 कार्बनवाला आहे जो परत रिजनरेट झाला जेणेकरून नेक्स्ट कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी तो काय होईल रेडी होईल म्हणजे इथं सायकल कम्प्लीट झाली तर ही व्यवस्थित लक्षात ठेवा सायकल आता इथे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची तुम्हाला डे टाईमला तुमचं C4 प्लांट्समध्ये हे जे कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन आहे ते दोन वेळा होतं बरोबर एक नाही एकदा इथं झालं फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिडने कार्बन डायऑक्साईड घेतला मेसोफिल सेलमध्ये आणि दुसऱ्या वेळी कुठं झालं तुमच्या बंडल शीत सेलमध्ये जो घेतला आहे कुणी RUBPने सो वेगवेगळ्या ठिकाणी आणि 2 वेळा काय होणार आहे याच्यामध्ये तुमचं कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होणार आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची तुमचा जो फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड आहे हा खूप कमी कॉन्सन्ट्रेशनला 2 PPM ला सुद्धा म्हणजे 2 parts per million एवढं जरी कॉन्सन्ट्रेशन कमी असलं कशाचं कार्बन डायऑक्साईडचं तरीसुद्धा हा काय करू शकतो कार्बन डायऑक्साईड फिक्स करू शकतो म्हणून खूप कमी वॉटरमध्ये खूप जास्त लाईट इंटेन्सिटीमध्ये हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा C4 प्लांट्स काय करत असतात तो फोटोसिंथेसिस करू शकतात म्हणून यांची प्रोडक्टिव्हिटी कशी असते जास्त असते जास्तीत जास्त प्रोडक्शन हे देत असतात मग मेज शुगर केन तुम्हाला माहिती आहे बघा जास्त प्रोडक्शन आपल्याला हे अवेलेबल करून देतात तर हे आहे C4 प्लांट्सबद्दल आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा जो फोटो रेस्पायरेशन आहे काय आहे फोटो रेस्पायरेशन तो काय केला जातो अवॉइड केला जातो हा कसा अवॉइड केला जाणार आहे सांगा तर याच्यामध्ये पेप कार्बोक्झिलेज जो सुरुवातीचा जो बघितलेला इथे एन्झाईम हा काय आहे
इथं कुठलं एन्झाइम काम करतं, पेप कार्बोक्सिलेज, हे तर खूप कमी कॉन्सन्ट्रेशनला सुद्धा काय करतं, कार्बन डायऑक्साईड फिक्स करतं. आणि इथं कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, नेहमी जास्त असतं, कारण हा कार्बन डायऑक्साईड इकडं ऑलवेज येत राहतो, बरोबर की नाही. मग इथलं कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन नेहमी जास्त असतं आणि म्हणून तुमचा जो रुबिस्को आहे, काय आहे तुमचा रुबिस्को, हा काय करतो, याचं कार्बोक्सिलेशन करतो, नेहमी काय करतो, कार्बोक्सिलेज म्हणूनच काय करणार आहे, हा काम करणार आहे, ऑक्सिजनेज म्हणून काम करणार नाही. म्हणून इथं काय होतं, हे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. म्हणून सी फोर पाथवेला काय म्हणतात, सी ओ टू कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. का, कारण याच्यामध्ये इथं कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन, जरी ॲटमॉस्फिअरमध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तरी याच्यामध्ये मात्र कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साईडचं काय असतं, जास्त असतं. म्हणून याला सी ओ टू कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम असं म्हणतात. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, सी फोर प्लांट हे हाय लाईट इंटेन्सिटीमध्ये सुद्धा काम करत असतात. आणि दोन ह्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये एकाच वेळी दोन काय चालतात, रिॲक्शन चालतात. एक काय आहे लाईट रिॲक्शन आणि दुसरी काय आहे डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शन कुठं चालेल सांगा, इथं चालणार आहे, म्हणजे तुमच्या मेसोफिल सेलमध्ये, कारण इथं क्लोरोप्लास्ट कसं आहे, ग्रॅनल आहे. आणि इथं काय होते, डार्क रिॲक्शन, कारण इथला क्लोरोप्लास्ट कसा आहे, अग्रॅनल. सो इन डिटेल आपण व्यवस्थित सायकल बघितली. आता आपल्याला याच्यावरचे सगळे क्वेश्चन बघायचे आहेत. मग आता बघूयात क्वेश्चन्स काय आहेत याचे. काय फर्स्ट क्वेश्चन बघा, फर्स्ट सी ओ टू ॲक्सेप्ट आर इन सी फोर प्लांट्स इज सी टी 2002. जरी हे क्वेश्चन्स खूप जुने असले तरी क्वेश्चनचा टाईप इम्पॉर्टंट आहे बाळांनो इथं. मग सांगा, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हे तर काय होतं सांगा, तयार झालेलं प्रोडक्ट होतं, म्हणजे हे येणार नाही, कारण इथं ॲक्सेप्टार विचारलं आहे. परत काय आहे, फॉस्फोइनॉल पायरुवेट, मग याच्यामध्ये एवढंच दिलं आहे, म्हणजे हे पायरुवेट. बघा आता याच्यामध्ये क्लू आहे, व्यवस्थित लक्ष ठेवा. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड येणार आहे का रे, हे तर तुमचं सी थ्रीमध्ये गेलं होतं. आर यू डी पी हे कुठं जातो, हे सेकंड आहे, सेकंड कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन जिथं होतं, सेकंड कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्टर तुमचा आर यू डी पी आहे, म्हणजे हे गेला. त्याच्यानंतर हे सी थ्रीमध्ये येणार आहे, फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड असं यायला पाहिजे ॲक्च्युली, बरोबर की नाही. पण मगाशीच आपण बघितलं, पायरुविक ॲसिडला आपण पायरुवेट म्हणतो, म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेट असंही चालतं आहे आणि फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड असंही चालतं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, नीट 2017 क्वेश्चन आहे, बट सोपा आहे आणि असे क्वेश्चन्स आपल्याकडं फॉलो केले जातात. फॉस्फोइनॉल पायरुवेट बघा आलं इथं, हेच इज द प्रायमरी सी ओ टू ॲक्सेप्टार इन डॅश. आता आपण बघितले सी थ्रीमध्ये येणार नाही, तिकडं काय येतं सांगा, आर यू डी पी येणार आहे. सी फोर प्लांट ॲन्सर बरोबर आहे, सी टू प्लांट ॲन्सर अजिबात येणार नाही, दोघं वेगवेगळे आहेत त्यामुळे दोघं एकत्रसुद्धा येणार नाही आणि याच्यामध्ये मग एलिमिनेशननेसुद्धा हा प्रश्न सुटतो आहे. नेक्स्ट बघूयात, विच कंपाऊंड हेल्प्स इन इनिशियल सी ओ टू फिक्सेशन इन सी फोर प्लांट. परत एकदा तोच आहे बघा, 2006 रिपीट झाला आहे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, आर यू डी पी, पेपा म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड आणि फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, हा येणारच नाही आहे. हा तर प्रोडक्ट आहे, हा विचारला आहे काय, इनिशियली विच कंपाऊंड हेल्प्स इन इनिशियल सी ओ टू फिक्सेशन, म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे, फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड, कारण हे आत्ताच आपण इथं बघितलं होतं की सेकंड आहे, इनिशियल नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग शो डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट. डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट कशामध्ये दिसतो सांगा, सी 2014 प्रश्न आहे, सी फोर प्लांटमध्ये दिसतो, म्हणजे तुम्हाला इथं इनडायरेक्टली क्वेश्चन विचारलाय. मग म्हणायचं नाही हां असं तर कुठं आलंच नव्हतं, तुम्हाला हा पॉईंट तर मी सांगितलाय मगाशी. डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट कोणामध्ये असतात, सी फोरमध्ये, कारण ग्रॅनल आणि अग्रॅनल इझिली डिफ्रेन्शिएट करता येतात. मग आता याच्यामधलं शोधायचं की सी फोर प्लांट कुठला आहे, मँगो नाही आहे, कॅस्टर नाही, बनियान नाही, तर ॲमेरॅन्थस आहे. चारच नावं होती, मेज, शुगर केन, ॲमेरॅन्थस आणि अजून एक कुठलं होतं ते जोआर होतं, बरोबर की नाही. तर हे लक्षात ठेवा. आता एक क्वेश्चन मी बुकमधला दाखवते, नीट 2016 विचारलेला क्वेश्चन आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त क्वेश्चन कसा लेंदी केला आहे, तुमचं टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स काय असतात ते बघण्यासाठी आणि ते शिकण्यासाठी मी तो क्वेश्चन तुम्हाला देते इथं. बघा क्वेश्चन खूप सोपा आहे, काय बघूयात आपण. अ प्लांट इन युअर गार्डन अवॉइड्स रेस्पायरेटरी लॉसेस, बघा वन बाय वन. हॅज इम्प्रूव्ड वॉटर यूज एफिशियन्सी, शोज हाय रेट्स ऑफ फोटोसिंथेसिस ॲट हाय टेम्परेचर्स, अँड हॅज इम्प्रूव्ड एफिशियन्सी ऑफ नायट्रोजन युटिलायझेशन. आता नायट्रोजन युटिलायझेशन हा पॉईंट आपण बघितलेला नाही. इन विच ऑफ द फॉलोइंग फिजिओलॉजिकल ग्रुप्स वूड यू असाईन दिस प्लांट. काम नायट्रोजन फिक्सर, सी थ्री आणि सी फोर. नायट्रोजन फिक्सेशनची एफिशियन्सी जास्त आहे म्हणून तुम्ही याला नायट्रोजन फिक्सर म्हणू शकत नाही. इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे. आता इथं काय सांगितलं आहे, अवॉइड्स फोटोरेस्पायरेटरी लॉसेस,
याच्यामध्ये आपण मगाशी बघितलं होतं की C4 प्लांट्स हे फोटोरेस्पायरेशन अवॉइड करतात. म्हणजे एवढं एक जरी माहिती असलं तर तुमच्या लक्षात येईल की C4 प्लांट याचा आन्सर येणार आहे. आणि आपण मगाशी बघितलेलं हाय टेम्परेचरला सुद्धा हाय रेट फोटोसिंथेसिसचा आहे. फोटोसिंथेसिसचा रेट हाय आहे म्हणून तर आपल्याला माहिती आहे काय आहे तिथं आपल्याला काय मिळतं उत्पादन जास्त मिळतं प्रोडक्शन जास्त आहे बरोबर की नाही. आणि ऑब्व्हियस आहे की उत्पादन जास्त आहे तर नायट्रोजन युटिलायझेशनसुद्धा जास्त असणार आहे. बट हे गुगली दिला हा पॉईंट तुमचा गुगली आहे त्याच्यामधून तुम्हाला आन्सर व्यवस्थित फाइंड आउट करायचं आहे. मग काय असणार आहे डोळे झाकून आन्सर तुमचं C4 प्लांट्स असणार आहे. आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. जर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आपण तोसुद्धा डाऊट क्लिअर करूयात. आता एक आहे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज याच्यामध्ये काय फरक याच्यावरचा एक व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. तोसुद्धा मी याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करेन. आपल्या चॅनलवरचे जर व्हिडिओज तुम्हाला समजत असतील एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.